नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पावलोपावली ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा अकरावा अर्थात शेवटचा भाग आकांक्षाच्या मनात प्रचंड उलथापालत चालली होती आदित्यशी तिला बरंच काही बोलायचं होतं त्याला बरंच काही सांगायचं होतं पण ते कसं सांगावं कसं बोलावं तेच तिला कळत नव्हतं रात्रीचे आठ वाजले होते दुपारसारखंच रात्रीचं जेवणही आदित्यनं आपल्या खोलीतच मागवलं होतं आणि आता जेवण झाल्यावर बारक्यानं आणून ठेवलेल्या कोल्ड कॉफीचे घोट घेत ते, ते एकमेकांसमोर बसले होते आता केवळ बारा तासच राहिलेत भिंतीवरच्या घड्याळात बघत अचानक आदित्य बोलला आकांक्षाच्या हातातला मग थरथरला हृदयात कळ उठल्यासारखं झालं काहीशा अस्पष्ट स्वरात ती म्हणाली मला त्याची जाणीव आहे कसली जाणीव आदित्यनं एकदम चमकून तिच्याकडे बघितलं आपल्या करारातले चोवीस तास संपत आलेत आणि उरलेल्या चोवीस तासांआधी मला इथून जावं लागणार आहे का इथून बाहेर पडायची एवढी घाई झाली आहे तुला नाही पण आणखीन बारा तासांनी मीच तुला इथे नकोय ना असं कोण म्हणाल बोलता बोलता काहीतरी क्लिक झाल्यासारखं त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला हलकेच हसत तो म्हणाला आलं लक्षात आलंय माझ्या पण मी ते तुला उद्देशून म्हणालेलो नव्हतो आकांक्षाने गोंधळून त्याच्याकडे बघितलं स्मृतीला यायला केवळ बारा तास राहिलेत असं मला म्हणायचं होतं उद्या सकाळी आठपर्यंत पर्यंत ती इथे येण्याची शक्यता आहे कधी एकदा तिला बघतोय असं झालंय मला तिच्या भेटीचे आत्तापासनं मला वेध लागलेत कोण जाणे पण त्यांनी केलेला खुलासा ऐकून आकांक्षाच्या मनावरचं दडपण दूर झाल्यासारखं झालं होतं नकळत तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर पुन्हा तजेला आला होता स्मृतीला भेटायला तू एवढा अधीर झालायस आकांक्षा विचारून गेली अगं ही काय विचारायची गोष्ट आहे का अगं ती तर माझ्या काळजाचा तुकडा आहे तिच्यासाठी तर मी जगत आलोय तिच्याशिवाय इतके दिवस मी कसा काय राहू शकलो त्याचंच मला आता आश्चर्य वाटतंय आकांक्षाचा चेहरा पुन्हा काहीसा उदास विषण्ण झाला होता कसला विचार करतीयेस तिच्याकडे बघत आदित्यनं विचारलं तुझाच विचार करतीय किती भाग्यवान आहेस तू जगण्यासाठी स्मृतीच्या रूपानं तुझ्याकडे निदान काहीतरी निमित्त तरी आहे माझ्याकडे काय आहे जगण्याचं समर्थन करावं असं माझ्याकडे काहीही नाही माझं आयुष्य एक भयान अंधारी पोकळी बनून राहिलंय का स्मृती तुझी मुलगी नाही तिला भेटायला माझ्या इतकीच तू अधीर झालेली नाहीस आकांक्षाने एकदम मान वर करून आदित्यकडे बघितलं मग काहीशा थरथरत्या आवाजात ती म्हणाली माझी मुलगी स्मृतीला मुलगी मानायचा अधिकार खरोखरच तू देतोयस मला अगं अधिकार देणारा मी कोण तो अधिकार तर स्मृतीने तुला द्यायचा तु आहे मी फक्त एवढंच म्हणेन स्मृतीला तू जन्म दिलायस मनाविरुद्ध का होईना पण जन्म दिलायस थोडाफार का होईना तुझा तिच्यावर अधिकार आहे आणि तुझा हा अधिकार मला हिरावून घ्यायचा नाही खरं तर त्यासाठी चोवीसऐवजी तुझे अठ्ठेचाळीस तास मी विकत घेतले होते एक संपूर्ण दिवस स्मृतीच्या सहवासात तुला राहता यावं म्हणून ममतेचे जे कप्पे तू निष्ठुरपणे बंद करून टाकलेस ते स्मृतीच्या सहवासात उघडले जाऊन आजपर्यंत तू किती मोठ्या आनंदाला मुकली आहेस हे तुला कळावं अगदी तीव्रतेनं कळावं म्हणून आकांक्षानं विलक्षण केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं मग तशाच केविलवाण्या स्वरात म्हणाली आणखीन किती शिक्षा देणार आहेस तुम्हाला आदित्य स्मृतीच्या सहवासात राहून पुन्हा तिच्यापासून दूर होण्याची शिक्षा मला सहन नाही होणार रे आदित्य आदित्य मी पार तुटून गेली आहे रे एवढी मोठी शिक्षा सहन करण्याची ताकद आता माझ्यात खरंच उरलेली नाहीये तुझ्याकडे येण्यापूर्वीची आकांक्षा एक भावना शून्य मेलेल्या मनाची सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेली आकांक्षा होती पण आता तुझ्यासमोर उभी असलेली आकांक्षा एक आई आहे एक पत्नी आहे मला तू हवा आहे स्मृती हवी आहे तुमच्याशिवाय जगणं मला आता शक्य होणार नाही रे माझ्या विसरल्या गेलेल्या अस्तित्वाचं भान तू मला आणून दिलायस आता पुन्हा ते विसरण्याची शिक्षा मला देऊ नकोस आजवर खूप आहे मी माझ्या हातून घडलेल्या चुकीची खूप मोठी किंमत मोजली आहे मी आता पुन्हा एकदा मला बेघर करून मला न पेलवणारी किंमत मागू नकोस पाया पडते रे मी तुझ्या असं म्हणत आकांक्षा खरोखर खुर्चीवरनं उठली आणि तिने आदित्यचे पायच धरले आदित्यची अवस्था मोठी विचित्र झाली होती आकांक्षाला एवढं लाचार झालेलं ला, त्यानी कधी पाहिलंच नव्हतं तिची ही अवस्था बघून त्याच्या मनाची चलबिचल होत होती तिच्याविषयी त्याच्या मनात असलेल्या संतापाची घृणेची धार तर काल रात्रीच बोथट झाली होती मेलेल्याला आणखीन मारण्यात काय पुरुषार्थ आहे असं म्हणून त्यांनी काल रात्रीच तिला मनोमन माफ करून टाकलं होतं तिच्याविषयी त्याच्या मनात आता कसलीही आढी कसलीही बदल्याची भावना नव्हती स्मृतीशी तिची भेट झाल्यावर तो तिला मुक्त करणार होता पण आता तिची ती लाचार अवस्था बघून त्याला तिची दया येत होती पण खरंच त्याला तिची दया येत होती का आदित्य मनाशी विचार करत होता ज्या हेतूने त्याने हे सगळं केलं होतं तो त्याचा हेतू साध्य झाला होता आकांक्षाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता आपण काय गमावलंय याची तिला पूर्ण जाणीव झाली होती इथून बाहेर पडल्यावर ही जाणीव हो, तिला पावलोपावली अस्वस्थ करणार होती प्रत्येक पावलागणिक तिला जगणं असह्य होणार होतं आणि ह्याच विचाराशी आदित्य अडखळत होता अस्वस्थ झाला होता त्याच्या मनाच्या तळाशी तिच्याविषयी जी सुप्त प्रेमाची भावना होती ती पृष्ठभागावर येऊ पाहत होती त्यालाच तो दया की सहानुभूती तर समजत नव्हता ना मला दूर लोटू नकोस रे आदित्य आकांक्षा तशीच त्याच्या पायाजवळ बसून त्याच्या गुडघ्यावर डोकं टेकून म्हणत होती तुझ्या या एवढ्या मोठ्या बंगल्यात एखाद्या कोपऱ्यात मी पडून राहीन तुझी पत्नी म्हणून नाही तर एक आश्चरित म्हणून मला कळतंय तुझी पत्नी म्हणून घेण्याचा अधिकार मी गमावलाय ज्या दिवशी ह्या शरीराचा बाजार मांडला ना मी त्याच दिवशी तो अधिकार गमावलाय माझं हे कलंकित शरीर तुझ्या योग्यतेचं राहिलेलं नाही आणि म्हणून पत्नीचं स्थान तू मला द्यावंस असा माझा आग्रह सुद्धा नाही मला फक्त स्मृतीची आई व्हायचंय तिच्या तोंडून आई हा शब्द ऐकायचा आहे आजवर मी तिच्यावर आणि स्वतःवर सुद्धा खूप अन्याय केलाय जाणीवपूर्वक निष्ठूरपणे मी माझ्यातल्या आईला आतल्या आत तडफडत ठेवलं अन्यायाचं प्रायश्चित्त मला घ्यायचंय आदित्य आजपर्यंत ज्या आईच्या प्रेमाला स्मृती पारखी झाली होती त्या प्रेमाचा वर्षाव मला करायचा आहे तिच्यावर तिचा तो अधिकार मला तिला परत द्यायचा आहे त्यासाठी तू घालशील सांगशील त्या सगळ्या अटी मान्य करायला मी तयार आहे माझ्यासाठी नाही पण स्मृतीसाठी तरी तू मला क्षमा कर हवं तर आयुष्यभर तू माझा तिरस्कार कर पावलो पावली माझा अपमान कर येता जाता कटू शब्दांनी मला घायाळ कर मी सगळं सहन करायला तयार आहे आदित्य पण माझ्यावर सूड उगवण्यासाठी स्मृतीचा अधिकार हिरावून घेऊ नकोस आकांक्षाच्या त्या शेवटच्या वाक्यानं आदित्यच्या मनातला गोंधळ संपला होता तिच्या दोन्ही दंडांना धरून तिला उठवत आदित्य म्हणाला अजूनही शरीराला नको इतकं महत्त्व देण्याची तुझी सवय गेलेली दिसत नाही आकांक्षा एक लक्षात घे जेव्हा पत्नी म्हणून मी तुला स्थान दिलं होतं तेव्हाही मला तुझ्या शरीराचा मोह नव्हता आणि आता केवळ तुझं शरीर अपवित्र झालंय म्हणून माझ्या मनातल्या तुझ्या स्थानाला धक्का बसलाय असंही नाही आकांक्षा माझं प्रेम तुझ्यावर होतं तुझ्या शरीरावर नाही आणि म्हणून तर तू केलेला विश्वासघात माझ्या जिव्हारी लागला होता म्हणूनच मी तुला विसरू शकलो नव्हतो मी केवळ तुझ्या देहाचा पुजारी असतो ना तर तुला केव्हाच विसरून गेलो असतो दुसऱ्या शरीराच्या मागे धावलो असतो याचा अर्थ याचा अर्थ आदित्याचं अजूनही आपल्यावर या नुसत्या विचारानंच आकांक्षाचा रोमन रोम पुलकीत झाला होता चेहऱ्यावर गुलाब फुल्ल्यासारखे झाले होते आठ वर्षांनंतर आज प्रथमच खऱ्या अर्थानं तिच्यातली स्त्री जागी झाली होती आकांक्षा आदित्य म्हणत होता आकांक्षा आई म्हणून जर तुला ह्या घरात मान मिळणार असेल तर तुझं पत्नीचं स्थानही अबाधित राहणार आहे याची खात्री बाळग आकांक्षाचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता खरंच का आदित्य असं बोलला तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं तो तिच्याकडेच बघत होता त्याच्या चेहऱ्यावर तेच भाव होते आठ वर्षांपूर्वीचे तू तू खरंच मला क्षमा केलीस आदित्य आकांक्षाच्या आवाजात अजूनही अविश्वास होता हां क्षमा तर मी तुला कालच केली होती कारण तुझ्याविषयी वाटणारा संताप तुझ्याविषयी माझ्या मनात असलेला तिरस्कार हा केवळ माझ्या मनाच्या पृष्ठभागावर साठलेला गाळ आहे याची मला जाणीव झाली होती आणि पृष्ठभागावरचा हा गाळ दूर होताच तळाला काय आहे हे मला जाणवलं होतं आता तुला सांगायला हरकत नाही आकांक्षा मनापासनं मी कधीच तुझा तिरस्कार करू शकलो नव्हतो वास्तवे बघता तू माझ्यावर स्मृतीवर काकूंवर केलेला अन्याय क्षमा करण्यायोग्य अजिबात नव्हता त्याबद्दल देईन तेवढी शिक्षा कमीच होती पण तरीही काकोण जाणे मला तुझ्याबाबत तेवढं कठोर होता आलं नाही आदित्यला ते समजत नव्हतं का समजत असूनही ते कबूल करणं त्याला जड झालं होतं आकांक्षाला मात्र ते समजलं होतं आदित्य स्पष्टपणे बोलत नव्हता पण त्याचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे हे तिच्या लक्षात आलं होतं तसं नसतं तर त्यांनी तिला क्षमा केली नसती त्याच्या मनातलं पत्नीचं स्थान अजूनही तिच्यासाठी राखून ठेवलं नसतं ते स्थान पुन्हा एकदा तिला परत द्यायला तो तयार झाला नसता आकांक्षा मनोमन सुखावली होती आणि तेवढीच मनातनं खजिलही झाली होती आकांक्षा उठ सात वाजलेत आदित्यच्या आवाजानं आकांक्षाला जाग आली डोळे किलकिले करून तिने बघितलं बाहेर चांगलंच उजाडलं होतं रात्र केव्हाच सरली होती दिवस प्रसन्नपणे खिडकीतनं आत डोकावत होता मान वळवून मग तिने समोर उभ्या असलेल्या आदित्यकडे बघितलं त्याची आंघोळ वगैरे उरकलेली दिसत होती कपडे चढवून तो तयार झाला होता ऊठ अगं पटकन आवरून तयार हो स्मृतीला घेऊन प्रतीक्षा आता कुठल्याही क्षणी इथे पोचण्याची शक्यता आहे स्मृती आकांक्षा झटकन सोफ्यावर उठून बसली ते बघ तू फ्रेश होतो पर्यंत मी चहा मागवतो असं म्हणत आदित्यनं इंटरकॉमवरनं लक्ष्मीला चहा पाठवायला सांगितलं चहा घेऊन आकांक्षा पुन्हा बाथरूममध्ये शिरली आदित्य खिडकीजवळ जाऊन उभा राहिला अर्ध्या पाऊण तासानं आकांक्षा तयार होऊन बाहेर आली तेव्हाही आदित्य खिडकीजवळच उभा होता काहीशा अस्वस्थपणे पुन्हा पुन्हा घड्याळात बघत होता आकांक्षा त्याच्याजवळ येऊन उभी राहताच तो बेचैन स्वरात म्हणाला खरं तर आतापर्यंत त्याने यायला हवं होतं त्याच्या आवाजातली बेचैनी चेहऱ्यावरचे व्यग्र भाव बघून आकांक्षा त्याला धीर देत म्हणाली येतील एवढे थोडा धीर धर अगं स्मृतीला कधी एकदा पाहतोय असं झालंय मला आकांक्षा आदित्य नर्व्हस आवाजात म्हणाला आणि मला सुद्धा आकांक्षा हलक्या आवाजात म्हणाली आकांक्षा बोलत असतानाच गेटसमोर एक टॅक्सी येऊन थांबली आदित्यनं खिडकीतनं बघितलं प्रतीक्षा टॅक्सीतनं उतरत होती आले ह्या खिडकीतनं बाजूला होत आदित्य उत्तेजित स्वरात म्हणाला चल 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 आपण खाली हॉलमध्ये जाऊयात मी मी खाली यायलाच हवं आकांक्षानं थरथर त्या आवाजात विचारलं अगं म्हणजे काय स्मृतीला तुझी ओळख करून द्यायला नको का असं म्हणत आदित्य दाराकडे वळाला आकांक्षा इमान आईलाज होऊन त्याच्या पाठोपाठ चालायला लागली जिना उतरताना आकांक्षाची छाती धडधडत होती शरीराला हलकासा कंप सुटला होता स्मृतीला तिने शेवटचं बघितलं तेव्हा ती चार महिन्यांची होती आणि आज आठ वर्षांनी ती ते तिला भेटत होती त्या जाण पोरीला तर आपल्या आईचा चेहरा सुद्धा आठवत नसेल आपल्याच पोटच्या गोळ्याला मी तुझी आई म्हणून नव्यानं ओळख करून द्यावी लागणार होती मातृत्वाचं यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असणार होतं स्मृतीला समोर पाहिल्यावर आपली काय अवस्था होईल स्वतःला आवरणं सावरणं आपल्याला शक्य होईल आणि स्मृती अचानक अनपेक्षितपणे आई म्हणून आपण समोर उभे राहिल्यावर स्मृतीची प्रतिक्रिया काय होईल ती धावत येऊन आपल्या गळ्याला मिठी मारेल का नुसतीच बावरलेल्या विस्फारलेल्या नजरेनं आपल्याकडे पाहत राहील ह्या आणि असल्याच विचारात हरवून आकांक्षा जेना उतरून हॉलमध्ये आली तोपर्यंत आदित्य हॉलचं काचेचं दार ढकलून बाहेर सुद्धा पडला होता आकांक्षा आपल्याबरोबर आहे याचा त्याला जणू विसर पडला होता आकांक्षाने पाहिलं जयसिंग सुटकेस घेऊन गे गेटमधनं आत आला होता त्याच्या मागोमाग प्रतीक्षा होती आणि तिच्याच बरोबरीनं एक चिमुरडी मोठ्या रुबाबा चालत होती चालता चालता प्रतीक्षाशी ती काहीतरी बोलत होती आणि प्रतीक्षा हसून तिला उत्तर देत होती आकांक्षा भान विसरून स्मृतीकडे बघत होती जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातलेली स्मृती वयाच्या मानानं चांगलीच उंचीपुरी वाटत होती याबाबतीत ती आदित्यवर गेली होती चेहरा आणि गोरा वर्ण मात्र तिने आकांक्षाचा घेतला होता गेटमधनं थोडं आत आल्यावर प्रतीक्षानं तिला काहीतरी सांगितलं स्मृतीने झटकन मान वळवून बंगल्याच्या मुख्य दाराकडे बघितलं आणि पापा असं म्हणत धावत येऊन तिने आदित्यच्या गळ्याला मिठी मारली आदित्यनंही तिला आपल्या छातीशी धरली तिच्या कपाळावर ओठ टेकवले आकांक्षा दारात थपकून लेकीच्या भेटीचा तो प्रसंग पाहत होती स्मृतीला आपल्या हृदयाशी धरण्यासाठी तीही आता काहीशी आतूर झाली होती स्मृती बेटा हॉस्टेलमध्ये मजा येत आहे ना पण पप्पा मी आहे तुमच्यावर अरे ते का बुवा तुम्ही मला न्यायला का नाही आलात अच्छा म्हणून रागवली सोय ही रागवण्यासारखी गोष्ट नाही आहे नाही कशी ही तर फार मोठी रागवण्यासारखी गोष्ट आहे आय एम सॉरी बेटा प्रतीक्षा आंटी न्यायला आली म्हणून मी आले नाही तर मी येणारच नव्हते स्मृती मोठ्या माणसासारखी हात उडवत म्हणाली तोवर जयसिंग आणि प्रतीक्षा त्यांच्या जवळ येऊन पोचले होते आकांक्षा ही दारातून बाहेर पडून आदित्यच्या जवळ येऊन उभी राहिली होती आकांक्षा आणि प्रतीक्षाची नजरा नजर झाली प्रतीक्षानं चेहऱ्यावर ओळखीचं हसू आणून आकांक्षाकडे बघण्याचा प्रयत्न केला होता पण आकांक्षाने चटकन तिची नजर चुकवत खाली मान घातली होती पापा मी आता परत हॉस्टेलवर जाणार नाही तुमच्याजवळ इथेच राहणार आहे स्मृती आदित्यला म्हणत होती हां बेटा मी तुला आता परत हॉस्टेलवर पाठवणार नाहीच आहे इथे मुंबई छान शाळा आहेत इथल्याच शाळेत तुला घालणार आहे मी म्हणजे मग मा मला तुझ्याबरोबर राहायला मिळेल आणि आमच्या राणी बेटीला माझ्यावर रागवण्याची संधीच मिळणार नाही आहे का नाही खरंच पप्पा अगं अगदी खरं आदित्य पुन्हा स्मृतीला जवळ घेत म्हणाला पापा यू आर ग्रेट स्मृतीचा तो चुणचुणीतपणा बघून आकांक्षाचा ऊर भरून आला पुढे होऊन तिने स्मृतीला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण स्मृती झटकन तिच्यापासनं बाजूला झाली आपल्या इवल्याशा कपाळावर आठी घालत तिने काहीशा कुतुहालानं आकांक्षाकडे बघितलं मग आदित्यला विचारलं ही कोण आहे पापा आदित्यनं एकदा आकांक्षाकडे बघितलं मग स्मृतीच्या केसांवरनं हात फिरवत तो म्हणाला ई ही, ही तुझी मम्मी आहे बेटा माझी मम्मी स्मृतीचे डोळे एकदम विस्फारले गेले आकांक्षा उत्सुकतेनं डोळ्यात प्राण आणून स्मृतीकडे बघत होती मम्मी म्हणतात स्मृती झटकन येऊन आपल्या गळ्यात मिठी मारेल असं तिला वाटत होतं पण स्मृतीनं तसं काहीही केलं नाही काही क्षण ती शोधक नजरेनं आकांक्षाकडे बघत राहिली मग तिच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव उमटले छट ही माझी मम्मी कशी असेल आदित्यकडे बघत हात उडवत स्मृती म्हणाली माझी मम्मी तर देवाच्या घरी गेली आहे देवाच्या घरी गेलेली माणसं कधी परत येतात का आकांक्षाच्या हृदयात एकदम कळ उठल्यासारखी झाली चेहऱ्यावर वेदनेचे भाव उमटले आदित्यची अवस्था सुद्धा काहीशी विचित्र झाली होती कधीतरी त्यांनी स्मृतीला सांगितलेलं तिने बरोबर लक्षात ठेवलं होतं स्मृतीची समजूत आता कशी काढायची हे त्याच्याही लक्षात येत नव्हतं स्मृती बेटा स्वतला सावरत मग आकांक्षाच पुढे झाली होती देवाला लहान मुलं आवडतात ना म्हणून मग देव लहान मुलांचं ऐकतो तुझंही देवाने ऐकलं आणि मला परत पाठवलं स्मृतीच्या कपाळावरच्या आठ्या आणखीनच गडद्द झाल्या आकांक्षाकडे त्रयस्थ नजरेनं बघत ती म्हणाली छट मुळीच नाही देवाघरी गेलेला माणूस कधी परत येत नाही असं आमची टीचर म्हणते तू खोटं बोलून मला फसवायला बघतीयस ना स्मृतीच्या या बोलण्यानं आकांक्षाच नाही तर आदित्यही अवाक झाला होता आकांक्षाची अवस्था तर फारच दयनीय झाली होती आज तिच्याच पोटचा गोळा तिच्यावर खोटं बोलण्याचा फसवण्याचा आरोप करत होता पापा स्मृती आदित्यला म्हणत होती पापा मला नको मम्मी बिम्मी तुम्ही आहात आणटी आहे मग मला मम्मीची गरज काय अगं असं कसं म्हणते स्मृती बेटा मम्मीची गरज तर सगळ्यांनाच असते आता तू इथेच राहणार इथल्या शाळेत जाणार मग मम्मीची गरज तुला असणारच ना अगं नाहीतर तुझी काळजी कोण घेणार शाळेसाठी तुला तयार कोण करणार तुला आंघोळ कोण घालणार त्यासाठी मम्मी कशाला पाहिजे हॉस्टेलमध्ये हे सगळं माझं मीच करत होते आणि प्रतीक्षा आंटी आहे की ती करेल की माझं सगळं करशील ना गांटी आणटी स्मृतीनं प्रतीक्षालाच विचारलं प्रतीक्षा एकदम गडबडली काय बोलावं ते न सुचून तिने नुसतीच मान डोलावली पण बेटा प्रतीक्षा आणटी तुझं सगळं कसं करणार बरं ती तर दुसरीकडेच राहते मग तिला आपण आपल्याकडे राहायला बोलवू स्मृतीनं सुचवलेल्या या बिनतोड तोडग्यावर आदित्यलाही काय बोलावं ते सुचलं नाही आणटी तू येशील ना का आमच्याकडे राहायला स्मृती प्रतीक्षाला विचारत होती प्रतीक्षाची अवस्था मोठी विचित्र झाली होती समोर आकांक्षा उभी होती आणि तिच्यासमोर स्मृती असं काही बोलत होती प्रतीक्षाच्याही मनात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता एका गोष्टीचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं आदित्य आकांक्षाला स्मृतीवर लादण्याचा का प्रयत्न करत होता ज्या आकांक्षाबद्दल त्याच्या मनात चीड होती संताप होता तिरस्कार होता त्याच आकांक्षाला स्मृतीनं आई मानावं म्हणून त्याचा आटापिटा का चालला होता का आकांक्षावर सूड उगवण्यासाठी तो खेळत असलेली ही सुद्धा त्याची एक चाल होती आकांक्षाला आई मानायला स्मृतीनं नकार दिल्यावर होणारी तिची घालमेल त्याला बघायची होती त्यासाठी तर तो जाणीवपूर्वक स्मृतीला उत्तेजित करत नव्हता ना स्मृतीचा स्वभाव त्याला माहिती होता एकदा एखादी गोष्ट तिने नाही म्हटली की त्यावरती ठाम असायची त्याचाच फायदा घेऊन आदित्य आकांक्षामधल्या आईशी जीव घेणा खेळ तर खेळत नव्हता ना आदित्य एवढा धूर्त एवढा निष्ठूर एवढा पाषाण हृदय होऊ शकतो त्या नुसत्या विचारानंच प्रतीक्षा कावरी बावरी झाली तिच्या मनात आदित्यची जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला त्याचं हे रूप मुळीच मान्य होणारं नव्हतं आंटी आंटी सांग ना येशील ना आमच्याकडे राहायला स्मृती तिचा हात धरून तिला हलवत पुन्हा विचारत होती हे बघ ते आपण नंतर ठरवूयात डोक्यातले विचार झटकत प्रतीक्षा हसून स्मृतीच्या गालावर हलकेच थोपटत म्हणाली अगं येताना तू आपला नवीन बंगला कसा विचारत होतीस ना आणि आता इथे येऊन सुद्धा तू अजून बंगला पाहिला नाहीस जा बरं आधी बंगला बघून ये प्रतीक्षानं मोठ्या चातुर्यानं स्मृतीचं चा लक्ष दुसरीकडे वळवलं होतं हां स्मृती बेटा कोल्हापूरपेक्षा हा बंगला तुला नक्कीच आवडेल तुझी खोलीसुद्धा बघ किती छान सजवली आहे ते स्मृती लगेच उड्या मारत आत पळून गेली स्मृती गेल्यावर सगळेजण हॉलमध्ये आले आदित्य सोफ्यावर बसला आकांक्षा आणि प्रतीक्षा समोरासमोर कोचावर जयसिंग सुटकेस ठेवून पुन्हा बाहेर निघून गेला होता काही क्षण कुणी काही बोललंच नाही आकांक्षाचा चेहरा काहीसा उतरला होता आदित्यचा चेहरा गंभीर झाला होता प्रतीक्षा कोचातल्या कोचात चुळबुळत एकदा आदित्यकडे तर एकदा आकांक्षाकडे बघत होती तिला अजून कशाचा काही अंदाज येत नव्हता आकांक्षा गेले दोन दिवस आदित्यच्या सहवासात होती आकांक्षाला समोर बघताच आदित्यची प्रतिक्रिया काय झाली असेल गेली आठ वर्षे जो संताप जी चीड त्यांनी मनात दाबून ठेवली होती त्याचा स्फोट झाला असेल का आणि झाला असेल तर त्यावेळी आकांक्षाची अवस्था काय झाली असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यच्या मनातली कटुता संताप आता तरी शांत झाला असावा का हे आणि असलेच प्रश्न प्रतीक्षाच्या मनात घोळत होते आकांक्षा क्षणभरानं त्या शांततेचा भंग करत आदित्यच बोलला आकांक्षा तुझी निराशा मी समजू शकतो पण स्मृतीनं पटकन तुझा आई म्हणून स्वीकार करावा ही तुझी अपेक्षाही तशी थोडी चुकीचीच आहे स्मृती लहान असली तरी तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा फार वेगळी आहे एवढ्या लहान वयातही तिला फार समज आहे अचानक समोर आलेल्या तुला ती एवढ्या सहजासहजी आपली आई म्हणून एकदम कशी स्वीकारेल अर्थात यात माझीही थोडी चूक आहे म्हणा तिच्या प्रश्नांना कंटाळून एकदा मीच तिला तुझी आई देवा घरी गेली असं सांगितलं होतं आणि तेच तिने बरोबर लक्षात ठेवलंय पण मला हे नाही सहन होते आदित्य आकांक्षा कातर आवाजात म्हणाली माझी पोरगी माझ्या समोर आहे पण ती मला आई म्हणायला तयार नाही माझ्या जवळ यायला तयार नाही हे दुःख किती जीव घेणं याची तू कल्पना करू शकणार नाहीस हे बघ तुझी मनस्थिती मी समजू शकतो आकांक्षा पण स्मृतीच्या दृष्टिकोनातूनही आपण विचार करायला हवा प्रेम माया ममता आपण हुकमीपणानं कोणावर लादू शकत नाही ते सगळं मनापासनं निर्माण व्हायला लागतं स्मृतीही त्याला अपवाद नाही आईची गरज भासावी तिची कमतरता जाणवावी असं आजपर्यंत स्मृतीच्या बाबतीत कधी घडलंच नाही आणि म्हणूनच आई म्हणताना तिने भावनावश व्हावं समोर आलेल्या स्त्रीला आई म्हणून मिठी मारावी अशी अपेक्षा करणं चूक आहे त्यासाठी तुला धीर धरायला हवा स्मृतीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आपलेपणा निर्माण करायला हवाच तरच कदाचित तुला अपेक्षित असलेला अधिकार स्मृती तुला देईल आदित्यचं बोलणं आकांक्षाला कितपत पटलं कितपत समजलं हे कळायला काही मार्ग नव्हता पण आदित्यचं ते बोलणं ऐकताच प्रतीक्षा मात्र काहीशी अस्वस्थ झाली होती त्याच्या आवाजातला तो सौम्यपणा आकांक्षाला धीर देताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून एक गोष्ट प्रतीक्षेच्या लक्षात आली होती तिला वाटलं होतं तसं आदित्यची ही कुठलीही चाल नव्हती स्मृतीला पुढे करून तो आकांक्षामधल्या आईशी कसलाही जीव घेणा खेळ खेळत नव्हता तो जे काही बोलत होता ते मनापासून बोलत होता स्मृतीला तिची आई परत मिळावी अशी त्याचीही प्रामाणिक इच्छा दिसत होती तिच्या मनातल्या आदित्यच्या प्रतिमेशी सुसंगत असंच त्याचं हे रूप होतं याचं एकीकडे प्रतीक्षाला समाधान वाटत होतं तर दुसरीकडे आदित्यच्या मनात झालेला हा बदल बघून ती काहीशी बेचैन झाली होती तेवढ्यात आदित्य प्रतीक्षाकडे बघत म्हणाला प्रतीक्षा आकांक्षाविषयी मी तुला सगळं सांगितलं होतं माझा भूतकाळ मी फक्त तुझ्यासमोर उघडा केला होता म्हणूनच घेतलेला निर्णय सुद्धा तुला सांगायला हवा आदित्य क्षणभर थांबला आणि मग म्हणाला आकांक्षाला मी मनापासून क्षमा, क्षमा केली आहे प्रतीक्षा तिचा विषय निघाला की तू मला नेहमी तिला क्षमा करायला सांगायचीस ना आज खरोखर मी तिला क्षमा केली आहे स्मृतीची आई म्हणून मी तिचा स्वीकार करायचा निर्णय घेतलाय मागचं सगळं काही विसरून आकांक्षा प्रतीक्षाकडे बघत होती क्षणभर अगदी क्षणभरच प्रतीक्षाच्या डोळ्यात वेदनेची एक अस्पष्ट छाटा तरळून गेल्याचा तिला भास झाला आदित्य बोलायचा थांबला प्रतीक्षा खाली मान घालत हलक्या आवाजात म्हणाली आकांक्षाताईंना क्षमा करण्याचा आपण घेतलेला निर्णय योग्य आहे सर आणि सर तुमचा हा निर्णय ऐकून मला खूप आनंद आहे आठ वर्षांनंतर काय होईना तुम्ही आणि आकांक्षाताही एकत्र आलात ही, एक ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे सर अरे हे तू सारखं सर 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 काय आहेस मी तुला सांगितलं होतं ना प्रतीक्षा ऑफिसात मी तुझा सर आहे इतर वेळेला फक्त आदित्य आहे सॉरी आदित्य तेवढ्यात स्मृती पुन्हा हॉलमध्ये आली पापा किती छान बंगला आहे आवडला खूप आणि तुझी रूम तीही आवडली आंटी तू बघितलीस माझी रूम अगं तिला काय विचारतेयस तिनेच तर तुझी रूम डेकोरेट केलेली आहे आणि तुझी रूमच का हा सगळा बंगलाच तिने सजवला आहे खरंच हो आंटी आर सिम्पली ग्रेट असं म्हणत स्मृती आदित्यच्या जवळून उठून प्रतीक्षाच्या जवळ गेली आणि मग प्रतीक्षाला काही कळायच्या आत तिने तिच्या गळ्यात हात टाकून तिच्या गालांचं चुंबन घेतलं प्रतीक्षानंही स्मृतीला जवळ घेत तिच्या कपाळावर ओट टेकवले मग ती स्मृतीला म्हणाली स्मृती आपल्या मम्मीकडे नाही जाणार तू बघ केव्हापासून तुला बोलवतीये ती माझी मम्मी नाहीये स्मृती पुन्हा एकदा कपाळावर आठ्या घालत म्हणाली नाही असं नाही बोलायचं राणी प्रतीक्षेनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला मी बोलणार 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 ती माझी मम्मी नाही माझी मम्मी देवाघरी गेली आहे आकांक्षाचा चेहरा खाडकन उतरला होता कोणत्याही क्षणी तिला रडू कोसळेल असं वाटत होतं प्रतीक्षाचा चेहरा सुद्धा गोरामोरा झाला होता आदित्याच्या आकांक्षाच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिला होत नव्हतं आपण आणखीन इथे थांबलो होतो असाच काहीतरी प्रसंग उभा राहील या भीतीनं ती कोचातून उठून उभी राहत आदित्याला म्हणाली मी निघते आता आणटी रागवलीच माझ्यावर अचानक तिचा हात धरत स्मृती म्हणाली नाही ग तुझ्यावर कशाला रागवीन मी प्रतीक्षा तिच्या गालावर थोपटत म्हणाली मग इथेच राहा ना आंटी प्लीज अगं पण आंटी प्लीज स्मृती पुन्हा लाडिकपणे म्हणाली आंटी मला तुझ्याबरोबर राहायला खूप आवडतं प्रतीक्षानं पुन्हा काहीतरी बोलायचा प्रयत्न केला तसा मग आदित्यही तिला आग्रह करत म्हणाला अगं स्मृती एवढी म्हणतीये तर राहा आजचा दिवस नाहीतरी आता फ्लॅटवर जाऊन तू काय करणार आहेस आता तर मी तुला मुळीच सोडणार नाही आंटी प्रतीक्षाचा हात धरून तिला ओढत स्मृती म्हणाली चल आपण माझ्या रूममध्ये जाऊया असं म्हणत प्रतीक्षेला घेऊन स्मृती आपल्या रूमच्या दिशेनं गेली स्मृतीचा हा त्रयस्थपणा जाणीवपूर्वक ती तिच्याकडे करत असलेलं दुर्लक्ष बघून आकांक्षाचं हृदय आतल्या आत पिळवटून निघत होतं आदित्यच्या शब्दांनी जेवढं तिला घायाळ केलेलं नव्हतं तेवढं स्मृतीच्या वागण्यानं तिला रक्तबंबाळ करून टाकलं होतं आणि दिवसभरात ती अशीच कितीतरी रक्तबंबाळ होत गेली होती स्मृतीच्या जेवढी ती जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती तेवढीच स्मृती तिच्यापासनं दूर जात होती तिच्यापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करत होती प्रत्येक वेळी स्मृतीच्या डोळ्यात तिच्याविषयी नापसंती त्रयस्थपणा परकेपणाची भावना अधिक अधिक गडद होत गेली होती आदित्यने प्रतीक्षाने परोपरीनं स्मृतीला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण स्मृती जणू हट्टालाच पेटली होती प्रत्येक वेळी ती ठामपणे म्हणत होती ही माझी मम्मी नाही अर्थात यात स्मृतीचाही काही दोष नव्हता आपली मम्मी देवाघरी गेली आहे आणि देवाघरी गेलेला माणूस कधीही परत येत नाही ही, ही गोष्ट तिच्या डोक्यात इतकी भिनली होती की समोरची स्त्री आपली मम्मी असू शकते हा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवू शकत नव्हता उलट कुठली तरी एक अनोळखी स्त्री आपली मम्मी बनून आपल्यावर अधिकार गाजवू बघतीये अशी तिची धारणा झाली होती त्यात आणखीन भर म्हणजे आदित्य आणि प्रतीक्षा येता जाता तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते मम्मी म्हणून आकांक्षाला तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करत होते त्याचा परिणाम म्हणून नकळत स्मृतीच्या मनात आकांक्षाविषयी एक प्रकारची आढी निर्माण झाली होती आकांक्षाविषयी तिचं मन आणखीन कलुषित होत गेलं होतं आणि ह्याचं प्रत्यंतर रात्री जेवायच्या वेळेला सगळ्यांना आलं होतं लक्ष्मीनं जेवण तयार असल्याची सूचना दिल्यावर सगळेजण डायनिंग हॉलमध्ये आले होते सगळ्यात पहिल्यांदा स्मृती आणि प्रतीक्षा डायनिंग टेबलवर येऊन बसल्या होत्या त्यानंतर पाच एक मिनिटांनी आकांक्षा आणि आदित्य डायनिंग हॉलमध्ये आले डायनिंग टेबलाभोवती ज्या सहा खुर्च्या मांडल्या होत्या त्यातल्या मधल्या खुर्चीवर स्मृती बसली होती तिच्या डाव्या हाताच्या खुर्चीवर प्रतीक्षा बसली होती आदित्य आणि आकांक्षा टेबलाजवळ आल्यावर आदित्य समोरच्या तीन मोकळ्या खुर्च्यांपैकी एकीवर बसला आकांक्षा स्मृतीच्या उजव्या हाताला असणाऱ्या रिकाम्या खुर्चीवर बसू लागली तशी स्मृती कपाळावर आठ्या घालत म्हणाली तू नाही या खुर्चीत बसायचं मला तू आवडत नाहीस स्मृतीच्या त्या वाक्यानं सगळे एकदम स्तब्ध झाले आकांक्षाचा चेहरा तर एकदम पांढरा फटक पडला ओठ थरथरायला लागले होते क्षणभर आदित्य ही होऊन स्मृतीकडे बघत राहिला होता मग नकळत आदित्यचा चेहरा कठीण झाला आणि आवाज चढवत तो म्हणाला स्मृती हे तुझं फार होतं मोठ्या माणसांशी असं बोलायचं असतं स्मृतीनं दचकून विस्फारित नजरेनं आदित्यकडे बघितलं आज पहिल्यांदा पप्पा तिला ओरडले होते तिला रागवून बोलले होते स्मृतीच्या डोळ्यात एकदम पाणी जमा झालं चेहऱ्यावर भीतीचे भाव साकळले आणि मग एकदम झटक्यात ती खुर्चीवरनं उठली एक जळजळीत नजर आकांक्षाकडे टाकून ती वळली आणि ताड 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 पावलं टाकत आपल्या खोलीच्या दिशेनं चालू लागली प्रतीक्षा ही खुर्चीवरनं उठली आणि स्मृतीच्या मागे धावत गेली आदित्य आपल्या कपाळाला हात लावून तसाच बसून राहिला होता आणि आकांक्षा एका खुर्चीचा आधार घेऊन स्मृती गेली त्या दिशेकडे रिकाम्या नजरेनं बघत होती पहाटेच्या सुमाराला दारावर पडलेल्या थापा ऐकून प्रतीक्षाला जाग आली उषा जवळचा दिवा लावत तिने घड्याळात बघितलं पहाटेचे पाच वाजले होते एवढ्या पहाटे पहाटे कोण आला असावं आदित्य आपल्या कुशीत झोपलेल्या स्मृतीला तिने हलकेच दूर केलं मग उठून दरवाजा उघडला दारात आदित्य उभा होता त्याच्या चेहऱ्याकडे बघताच काहीतरी विशेष घडलेलं असावं हे प्रतीक्षेच्या लक्षात आलं दार उघडताच आदित्य आला विमनस्कपणे एका खुर्चीवर बसला काय झालंय शेवटी प्रतीक्षानंच विचारलं आकांक्षा काय झालं आकांक्षाला ती ती निघून गेलीये आदित्य काहीशा हरवलेल्या आवाजात म्हणाला निघून गेली म्हणजे प्रतीक्षानं काहीसं गोंधळून विचारलं आदित्यनं हातातला एक कागद तिच्या पुढे केला प्रतीक्षानं कागद घेतला पाहिला आकांक्षाने आदित्यला आदित्या उद्देशून लिहिलेलं ते पत्र होतं आदित्य आज पुन्हा एकदा मी तुझं घर सोडून आहे का आहे त्याचं कारण तुझ्या लक्षात आलं असेलच दोष स्मृतीचा नाही माझा आहे आठ वर्षांपूर्वी मी स्मृतीला पोरकं केलं होतं आज स्मृतीनं मला अनाथ केलंय जी शिक्षा तू मला देऊ शकला नाहीस ती स्मृतीनं आहे लहान मुलं निष्पाप निरागस असतात त्यांना ढोंग करता येत नाही मुखवटे धारण करता येत नाहीत जे मनात असतं तेच ती बोलतात तशीच वागतात स्मृतीनं आई म्हणून मला स्वीकारलं नाही याची खंत मला जरूर आहे पण त्याहीपेक्षा खोटं बोलून खोटं वागून तिने माझ्यातल्या आईला फसवलं नाही याचं समाधान जास्त आहे आणखीन एक स्मृती प्रतीक्षात चांगलीच गुंतली आहे तिच्या आयुष्यातली प्रेमाची मायेची कमतरता प्रतीक्षा भरून काढेल याची मला खात्री आहे पण त्यासाठी आदित्य तुला पुढाकार घ्यावा लागेल आज नाहीतर उद्या स्मृती मोठी झाल्यावर तिला आईची गरज भासणार आहे आणि स्मृतीच्या जा आईची जागा केवळ प्रतीक्षाच भरून काढू शकेल हे तू ध्यानात घ्यायला हवंस यापुढचं आपलं आयुष्य तू माझ्यासाठी वाया घालवू नयेस कारण यापुढे मी काय करणार आहे कुठे जाणार आहे हे माझं मलाही माहीत नाही पण एक नक्की यापुढे जगणं मला फार असह्य होणार आहे कदाचित तेच माझं प्राक्तन असावं पत्र वाचून होताच मान वर करून आदित्यकडे बघत प्रतीक्षा व्यग्र स्वरात म्हणाली आपण आकांक्षाचा शोध घ्यायला हवा आदित्यनं क्षणभर टक लावून प्रतीक्षाकडे बघितलं मग स्मृतीकडे बघत तो दृढस्वरात म्हणाला नाही ती चूक आता मला पुन्हा करायची नाही आहे मित्रांनो सुरेश वैद्य यांची पावलोपावली ही कादंबरी इथेच संपली कादंबरी तुम्हाला नक्की आवडलेली असणार आहे माझी खात्री आहे त्यामुळे ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला विसरू नका आणि हो या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक केलाच असेल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार मित्रो